दूध भैया लोकांचं इडली अण्णा लोकांची सिनेमा पंजाबी लोकांचा चहा इराणी लोकांचा बेकरी पारशी लोकांची मटण मुस्लिम लोकांचं वर्तमानपत्र यांचं पोचवणार मराठी माणूस हे आता चालणार नाही यांना दाखवावंच लागेल मराठी माणूस निकृष्ट नाही ते अरे से आप आयो। बाळासाहेबांनी प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून दिली मराठी साप्ताहिकासाठी बँकांनी लोन देण्यास नकार दिला शेवटी एका वितरक कंपनीने बाळासाहेबांना पाच हजार रुपयाचं कर्ज दिलं यातून उभं राहिलं राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक बाळासाहेबांनी अमरी हिंद मंडळ मधील भाषणात बोलायला सुरुवात केली सच बोलने वाला गलत जोडेंगे गेले मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो तिथे साऊथवाले वाले एकमेकांच्या साथीने पुढे जातात इडली प्लेट धुवायला सुद्धा गावावरून माणसं इथे बोलवून घेतात आता हे बस झालं अशा भडकाऊ भाषणावरून वकील विचारतो तुम्ही तर नेहमीच हिंसेचे समर्थक राहिला आहात त्यावर बाळासाहेबांचं एकच म्हणणं होतं हो हळूहळू मार्मिकचा पसारा वाढायला लागला जनतेचं काम करण्यासाठी गरजेचं होतं शिवसेना जय जय भवानी नारे दुमदुमू लागले शिवसेनेच्या सदस्य अभियानाला प्रतिसाद मिळाला बेळगाव कारभार मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी आवाज उठवला मोरारजी देसाईंच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना आक्रमक झाली संयुक्त महाराष्ट्र ही त्यांची मागणी होती यात शिवसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते साहेबांना जेल होते परिणाम मुंबई बंद बाळासाहेबांना दमन जेलमध्ये ठेवलं जातं त्या काळात मार्भिकचा डोलारा मीनाताई ठाकरे यांनी सांभाळला जळणाऱ्या बॉम्बेला वाचवायला आयुक्त तुरुंगात जाऊन बाळासाहेबांची भेट घेतात शिवसैनिकांना थांबवण्याची ते विनंती करतात बाळासाहेबांच्या आव्हानावरून शिवसैनिक माघार घेतात एकोणीशे बाळासाहेबांवर नागपूर एअरपोर्टवर हल्ला होतो कृष्णा देसाईवर प्रतिहल्ला केला जातो मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही म्हणून दादा कुंडके साहेबांना भेटायला येतात त्याचाच परिणाम कोहिनूरवर वर सोंगाड्या झळपतो बाळासाहेब थिएटर मालकांना सुनवतात घर मेरा बिस्तर मेरा और सपने तेरे पहिला हक्क मराठी लोकों आहे पहिले मेरे सपने एअर इंडियात मराठी माणसाच्या भरतीसाठी बाळासाहेब पुढाकार घेतात मराठी माणसाला नोकऱ्या नाहीत मग वडापावचा स्टॉल लावा आपल्या माणसाची मदत होईल आणि गरीब मजदूर लोकांचं पोट भरलं जाईल मुंबईचा वडापाव हेच मुंबईची ओळख होईल बाळासाहेबांची वडापावची आयडिया आजही अनेकांचं पोट भरते आहे मोफत अम्ब्युलन्स सेवा सुरू केली खाली नोकरी नाही नोकरी नाही ये नोकरी नाही याची लावत लोकाधिकार समित्यांमधून काबिल उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली गेली मुलांना टेक्निकल एज्युकेशन देण्यात आलं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये युनियन चालू करण्यात आल्या बाळासाहेबांनी शिवसेना भवनचं उद्घाटन केलं त्याच सेना भवन वर अज्ञातांनी दगडफेक केली बाळासाहेब देवनारला जाऊन भाषण देतात मुद्दा असतो की मी जात धर्म या विरुद्ध नाही पण मी कर्म मानतो धर्म नाही इंडिया हरली की काही मौल्यांमध्ये फटाके वाजवले जातात पेढे वाटले जातात आपण एकत्र राहिला पाहिजे तुमची ईद आमची शिवजयंती दोन्ही आनंदाने साजऱ्या व्हायला पाहिजेत त्यात शिवजयंती मिरवणुकीवर हल्ला केला जातो पोलिसांना कोंडीत पकडून मारलं जातं सभेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला जातो बाबरी मशीद पाडल्याचा आरोप बाळासाहेबांवर ठेवून त्यांच्यावर खटला चालवण्यात येतो बाळासाहेबांचं सा एकच म्हणणं असतं त्यांनी केलेली चूक सु आम्ही सुधारली आहे बाळासाहेबांच्या हत्येचा कट आतंकवाद्यांकडून रचलेला होता आतंकवाद्यांना न घाबरता बाळासाहेबांनी सभा घ्यायला चालू केल्या शिवसेना भाजप युती करून शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी विराजमान झाले असे होते बाळासाहेब ज्यांनी राजकारण कमी केलं पण समाजकारणावर व वो मराठी माणसाच्या प्रगतीवर भर दिला